अमित शहांनी शरद पवारांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटल्यानंतर पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे असा पलटवार पवारांनी केला. आता अमित शहांनी तडीपार म्हटल्यानंतर भाजपचे नेते आणखी आक्रमक झाले आहेत, पाहूयात. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है. जिसे सुप्रीम कोर्ट ने तजुहार किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे रहे. 21 जुलैला पुण्यातून अमित शहांनी शरद पवारांना भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार म्हटलं. त्या टीकेला पवारांनी 5 दिवसांनी छत्रपती संभाजीनगरमधून उत्तर दिलंय. सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे असा जळजळीत पलटवार पवारांनी केला. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं. आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है. मैं डंके की चोट पर कह कर दे. उन्होंने कहा कि देश के जितने भ्रष्टाचार है उनके सूबेदार शरद पवार है. अजीब बात है जो आज भी आज देश का होम मिनिस्टर है. होम मिनिस्टर ऐसा आदमी है कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तजुहार किया था. जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तजुहार किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे रहे हैं. और इसलिए हम कहाँ जा रहे हैं ये सोचने का ये समय. शरद पवारांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी उत्तर दिलंय. शरद पवारांची अमित शहांवर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे असं बावनकुळे म्हणाले. पण त्यावर पुन्हा पवारांनी तोच दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिल्याचं सांगून आणखी डिवचलं. जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे याची इनपुट नसेल असे अमितभाई कधीच बोलत नाही. आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत. पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे. त्यामुळं अमितभाईवर बोलणे, अमितभाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या प्रचारातही मोदी आणि अमित शहांच्या निशाण्यावर शरद पवारच अधिक वेळ होते. पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनातूनही अमित शहांनी पवारांवर भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी टीका केली. पण पवारांनी अमित शहांना तडीपार म्हटलं त्यामुळे भाजपची ब्रिगेडच मैदानात उतरली. तडीपार ते झाले ते काही वेगळ्या कामासाठी झाले नाहीत. आणि काही चूक नसताना त्यावेळेला तत्कालीन सरकारने सूडबुद्धीने त्यांच्यावरती कारवाई केलेली होती हे आपल्यालाही माहीत आहे. अमितभाई काय आहेत काय नाही कोणाला सांगायची गरज नाही. उद्या तुम्ही म्हणाल अटलजी पण आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये होते ते कसे काय पंतप्रधान झाले असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि म्हणून शरद पवार साहेब आरोप करताना आपण काय आरोप करतोय ते जर आपण शरद बघितलं पाहिजे. झूठे केस में शरद पवार जी उसके उस साजिश के हिस्सा थे. पूरी तरीके से षड्यंत्र था अमित शाह जी के ऊपर. शरद पवार जी उस पार्टी के उस सरकार के हिस्सा थे. 2+2 आप खुद कर सकते. पवार साहब ने अवश्य देश से माफी मांगनी चाहिए इस झूठे इल्जाम के लिए. शरद पवार फक्त अमित शहांच्या टीकेचा समाचार घेण्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चिमटा काढला. पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं काही वर्षांपूर्वी मोदी म्हणाले होते. मात्र माझ्या बोटांवर माझा विश्वास असून मी असं कोणाच्या हाती बोट देणार नाही असा टोला लगावत पवारांनी मोदींच्या वक्तव्यांचं खंडन केलंय. एक स्विच ऐसा कहा था कि शरद पवार की उंगली पकड़कर मैं राजनीति में आया. इसलिए सबसे
मेरा पूरा भरोसा है, मैं किसी के हाथ से उंगली नहीं दूंगा। महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती विचित्र झाली आहे. दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी झाली असून त्यापैकी एक शिवसेना एक राष्ट्रवादी भाजपसोबत आहे, त्यामुळे टीकाटिप्पणीसाठी मर्यादा आल्यात. पण शाब्दिक चकमक आता भ्रष्टाचारांचा सरदारपासून तडीपारपर्यंत आली. छत्रपती संभाजीनगरहून संजय सरोदेसह दत्ता कनावटे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.